नमस्कार, आज आपण बनवूया खमंग कुरकुरीत कोथिंबीरची भजी। त्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्यावी। एका स्वच्छ कपड्यावर पसरवून कोथिंबीर कोरडी करून घ्यावी। कोथिंबीरीत अजिबात पाणी ठेवू नये, नाहीतर ती जास्त बेसन शोषून घेते व भजी कुरकुरीत होत नाही। मग कोथिंबीर चिरायला घ्यावी। कोथिंबीरीचे देठ बारीक व पानं जाडसर चिरून घ्यावी। भजी बनवण्यासाठी एका भांड्यात चिरलेली कोथिंबीर घ्यावी। त्यात पाव टीस्पून हळद, एक टीस्पून लाल तिखट, एक टीस्पून गरम मसाला, एक टीस्पून धने पावडर, पाव टीस्पून हिंग, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून सफेद तीळ, तसेच एक टेबलस्पून तांदळाचे पीठ घालावे। तांदळाचे पीठ घातल्याने भजी छान कुरकुरीत होते। 5 ते 6 टेबलस्पून बेसन घालावे, जास्त बेसन घालू नये। हळूहळू कोथिंबीरला पाणी सुटत, त्यामुळे ह्यात पाणी घालायची गरज नाही। सर्व छान मिक्स करून एकजीव करून घ्यावे। दुसरीकडे भजी तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे। थोडं थोडं भजीचं मिश्रण घेऊन गरम गरम तेलात भजी सोडावी। मध्यमाचे वर सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यावी। अशा प्रकारे सर्व भज्या तळून घ्याव्या। ह्या कोथिंबीरीच्या भज्या अतिशय कुरकुरीत आणि खमंग लागतात।